झी 24 तास एक पाऊल पुढे. सत्ताधाऱ्यांची मेहर नजर झाली तर मोठमोठे भूखंड कसे अलगद बिल्डर्सच्या घशात जातात याचं एक जिवंत उदाहरण पुण्यातल्या काकडेसरी या टाउनशिपच्या निमित्तानं पुढे आलंय. हिंगणे इथला एक भूखंड एनडीएमुळे विस्थापित झालेल्या 358 प्रकल्पग्रस्तांना देण्यात आला होता. मात्र पुणे महापालिकेनं दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण उठवून संपूर्ण भूखंड संजय काकडे या बिल्डरला आंदण दिला अशी माहिती रवी बराटे या आरटीआय कार्यकर्त्यांनी उघड केली आहे. ही आहे हिंगणे इथे 15 हेक्टरवर उभारण्यात आलेली काकडे सिटी. वास्तविक इथे उभी राहायची होती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची घरं, पण प्रत्यक्षात आज दिसतोय हा भव्य टाउनशिप. पुण्याचे बिल्डर संजय काकडे यांनी 2002 भूखंड विकसनासाठी ताब्यात घेतला. 26 जून 2003 पुणे महापालिकेनं या भूखंडावरचं आरक्षण उठवलं आणि विशेष म्हणजे बांधकामाची परवानगी आधीच म्हणजे 6 मार्च 2003 देण्यात आली. महापालिकेने यामध्ये पूर्ण आंधळपणाने काम केलेलं आहे, कारण का वास्तविक आरक्षण वगैरे हे उठवलं गेलं नंतर, बांधकाम आराखडे यांचे मंजूर झाले आधीच, परंतु जे बांधकाम आराखडे मंजूर झाले तेच मुळात बेकायदेशीर आहे. महापालिकेने गृहीत धरलं होतं की काकड्यांचं शासनात वजन आहे व त्या वजनाचा वापर करून हे आज ना उद्या ईडब्ल्यूएसचं सगळं बिल्डर संजय काकडे यांना केलेल्या या विशेष मेहरबानीचं मूळ काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दरम्यानच्या घनिष्ठ संबंधांमध्ये असल्याचं म्हटलं जातं. अलीकडेच राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काकडेंनी माघार घ्यावी यासाठी शरद पवारांना मनधरणी करावी लागली होती. यावरून त्यांचा पुण्यातला दबदबा ध्यानात येतो. आता आर्थिक दुर्बलांसाठीच्या भूखंडावर श्रीमंतांसाठी रचलेल्या इमल्यांचा हा प्रश्न ऐरणीवर आल्यावर काकडे काय स्पष्टीकरण देतात याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.